जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील CKT विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागात स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या जयंतीनिमित्त विविध तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धांचे संस्थेच्या संचालिका वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पनवेल तालुक्यातील जनार्दन आत्माराम भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागात वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन गुरुवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या 96व्या जयंतीचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातर्फे तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पनवेल तालुक्यातून जवळपास 18 शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना वर्षा ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक विभागातर्फे पोटॅटो स्पर्धेचे आयोजन करून विजेत्यांनाही वर्षा ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागातर्फे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे या स्पर्धेचे आयोजन करून याचे प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या विजेत्यांना सुद्धा वर्षा ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभाग पाहून वर्षा ठाकूर यांनी आपल्या भाषणात समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणे महत्त्वाचे आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे व पर्यवेक्षिका वैशाली पारधी तसेच स्पर्धा प्रमुख बीना नायर व प्रिया नायर इतर सर्व पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी CKT ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मोरे, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, मराठी माध्यम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी, इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे उपस्थित होत्या.